कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे अनेक परप्रांतीय गरजवंतांना रुपास मारीची वेळ आली आहे. यामध्ये राज्य सरकारने परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मोफत रेल्वे बसेस सेवा सुरू केल्या. त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात येत आहे. त्यांच्या सी ऑफ इंडिया, पीएल ग्रुप, रिपब्लिकन सोशल ग्रुप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, तांजोळ दीपक लोंढे, नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी बाहेर जाणाऱ्या परप्रांतीयांना पाणी, बिस्किट, अन्न वाटप केले. गेल्या 47 दिवसापासून यांच्या मार्फत हे कार्य चालू आहे. यावेळी नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी अधिक माहिती दिली. आज लॉकडाऊनचा 47वा दिवस आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन सोशल ग्रुप आणि पीएल ग्रुपच्या माध्यमातून आजही गरजू जे लोक आहेत त्यांना अन्नधान्य, प्रभागातल्या लोकांनाही अन्नधान्य, फळं वाटप, बिस्किट वाटप, पाणी किंवा काही गरजेच्या वस्तू आहेत की जीवनावश्यक वस्तू यांचं आज वाटप केलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांना काही प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा फोन आला की गरवारे पॉइंट, द्वारका अशा ठिकाणी काही जे परप्रांतीय लोक आहेत की जे अडकलेले आहेत आणि ते आता आपल्या गावाकडे निघाले आहेत, असे अशा लोकांसाठी काहीतरी खाण्याची वस्तूंचे वाटप केले पाहिजे. त्यामुळे आज आम्ही तिथे त्या ठिकाणी पोहोचून त्या लोकांना फ्रूटचं वाटप केलं, बिस्किट वाटप केलं, त्यानंतर पाण्याच्या बॉटल्स वगैरे अशा प्रकारची त्यांना गरज होती त्या वस्तू त्यांना मी पुरवल्या आहे. आणि हे कार्य आमचं प्रभागातही रोजच्या प्रमाणे सुरूच आहे. लोकांना अन्नधान्य, जेवण अशा प्रकारचं वाटप हे सुरूच आहे. आणि हे आमचं खरखर मदत नव्हे तर हे कर्तव्यच आहे ते आम्ही पार पाडत आहोत. त्यांच्या कार्यामुळे लोंढे कुटुंबाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी सुनील आहिरे, समाधान जगताप, मनोज गांगुर्डे, गौतम सोनवणे, अमर काळे, रोशन गायकवाड, आबाजी शिंदे, पप्पू शिंदे, रोहित लोखंडे, अशोक भिसे, सिद्धार्थ कांबळे, दिलीप झालटे, पप्पू सिंग, सुरेंद्र लाहोरी, अजय सिंग, उत्तम सोनवणे, मजित काळे, अभिनय काळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.